शहर आणि जिल्ह्यातील घडामोडी एकाच क्लिकवर ताजा आणि सुपरफास्ट बातम्यांसाठी सोलापूरकरांच्या हक्काचं MH13 न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। नमस्कार, मी धनराज कटका। आज डॉक्टर योगेश राठोड सरांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही गरजू लोकांना जेवण पुरवण्याचे ठरविले आहे। तर आज 50 गरजू व्यक्तींपर्यंत आम्ही जेवण पोहोचवत आहोत रॉबिनहूड आर्मीच्या मार्फत। तर सोनाई फाउंडेशन कोविड काळामध्ये त्याचप्रमाणे याच्या पुढेही असेच कार्य करत राहील। तर याच्यासाठी मला मार्गदर्शन युवराज भैया राठोड यांचं लागलेलं आहे। तर युवराज भैया राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 50 लोकांना जेवण वाटप करत आहोत। तसेच डॉक्टरांच्या बद्दल बोलायचं झालं तर कोविड काळामध्ये सोलापुरात ज्यांनी पहिला पेशंट बघितला तीनपासून पर्यंत आजचा प्रवास, तर त्यांचा एकूण एक मदतीचा जो मदत करण्याची जी वृत्ती आहे तेच आम्ही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत आम्ही पण यापुढे असे कार्य करत राहू। तर सरांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आज रॉबिनहूड मार्फत आम्ही 50 लोकांना जेवण द्यायचं ठरवलेलं आहे। धन्यवाद। नमस्कार सोलापूरकर, मी हिंदूराव गोरे, सोलापुरात गरजूंना अन्नदान करणारी संस्था रॉबिनहूड आर्मीचा एक स्वयंसेवक। आज सोलापुरातील कित्येक म्हणजे मागच्या 2 वर्षापासून काही महत्त्वाचे डॉक्टर आहेत जे कोविडवर प्रचंड काम करत आहेत, अशापैकी एक व्यक्तिमत्व डॉक्टर योगेश राठोड। त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी त्यांच्या हॉस्पिटलच्या वतीने म्हणजे आधार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने रॉबिनहूड आर्मीच्या या रोजच्या अन्नदान कार्यक्रमामध्ये जे योगदान दिलं त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो। आणि त्याचबरोबर धनराज कटकम यांचं सहकार्यसुद्धा तेवढंच मोलाचं आहे। आजच्या या जेवणाचं आपण टोटल 26 वस्त्यांमध्ये जेवण वाटप जे करत असतो त्यातपैकी कुष्ठरोगी वसाहत जी आहे, सोलापूरची जी कुष्ठरोगी वसाहत आहे तिथं मागच्या 5 वर्षापासून एकही दिवस गॅप न ठेवता आपण दररोज अन्नदान करतो आहे। त्या ठिकाणी या जेवणाचा विनियोग होणार आहे। मी सर्व सोलापूरकरांना विनंती करतो की आपण रिस्पेक्ट फूड नॉट वेस्ट, म्हणजे कुठल्याही प्रकारे अन्न वाया जाऊ नये, गरिबांपर्यंत पोहोचवावं किंवा आपणही गरिबांपर्यंत पोहोच करावं, एवढी एक जागृती करतो आणि